शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. साखर उद्योग आता साखर निर्मितीबरोबर हरित ऊर्जा क्षेत्राकडे वाटचाल करणार आहे. आता हरित ऊर्जा म्हणजे काय? तर ज्या ऊर्जेमुळे पर्यावरणाला हानी पोहोचत नाही अशी ऊर्जा. इथेनॉल नंतर आता 2027 पर्यंत साखर कारखान्याकडून देशभरात 500 नवीन हरित ऊर्जा स्थानकं म्हणजे ग्रीन एनर्जी स्टेशन उभारली जातील असा निर्धार साखर उद्योगाने आयोजित केलेल्या ऊर्जा परिषदेत व्यक्त करण्यात आला आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या कोजन असोसिएशन ऑफ इंडियानं शुक्रवारी म्हणजे 3 फेब्रुवारी रोजी पुण्यात आयोजलेल्या या परिषदेत भविष्यकालीन नाविन्यपूर्ण ऊर्जा केंद्र या विषयावर चर्चा झाली. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय अॅग्रोवन. तर साखर उद्योगाचे प्रतिनिधी आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांची यावेळी एक ग्रीन एनर्जी बिझनेस मीट झाली. साखर उद्योगाला हरित ऊर्जा क्षेत्रात नेण्याची जबाबदारी इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशन म्हणजे ISEC यांनी घेतली आहे. दांडेगावकर हे ISEC सहअध्यक्ष आहेत. महासंघासह इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने देखील या संस्थेचा भाग आहे. ISEC संचालक पदाची जबाबदारी सांभाळणारे नाईक नवरे यावेळी म्हणाले, साखर उत्पादनात आघाडीचा देश म्हणून भारताचा उदय झालेला आहे, मात्र साखर उद्योग नव्या आव्हानांना सामोरे जातोय. हरित ऊर्जा क्षेत्रात दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झालेला आहे. देशात हरित ऊर्जा स्थानकं उभारण्यासाठी ISEC मान्यता मिळाली आहे. साखर कारखान्यांना त्यासाठी वितरण केले जाईल. येत्या 2 वर्षात 100 तर 2026 पर्यंत 250 आणि 2030 पर्यंत देशभर 500 हरित ऊर्जा स्थानकं उभारली जातील. त्याद्वारे जैव इंधन, जैव खतं आणि जैव ऊर्जा बाजारपेठेत कारखाने काम करतील. पंतप्रधान कार्यालयाकडून या उपक्रमाची माहिती घेण्यात आली आहे. तसंच या उपक्रमाविषयी सादरीकरण देखील केलं गेलं आहे. दांडेगावकर म्हणाले, शेतकऱ्यांचा साखर उद्योग आता अन्नदात्यासोबत ऊर्जादाताही होणार आहे. देशाच्या नव्या हरित ऊर्जा धोरणामुळे कारखान्यांना साखरेवर अवलंबून न राहता नवे मार्ग शोधण्याची संधी मिळाली आहे. पाणी आणि योग्य भाव मिळत असल्यामुळं शेतकऱ्यांना ऊस पीक परवडतं. केंद्राच्या सकारात्मक धोरणाचा आपण फायदा घेतला पाहिजे. सहविजेच्या संघटनात्मक कामकाजात संजय खता यांनी जीव आणला आहे. सहवीज निर्मिती क्षेत्राला आता हरित ऊर्जेचं नवे पर्याय मिळालेत. त्यासाठी साखर संघ VSI राष्ट्रीय साखर महासंघाप्रमाणेच इतर संस्थांना एकत्रितपणे काम करावं लागेल. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी भाषणातून साखर कारखान्यांचे कान टोचले. ते म्हणाले, साखर उत्पादनात जगात 3रा क्रमांकावर आपण पोहोचलो होत, मात्र आता साखरेच्या पुढील टप्प्याकडे जायला हवं. सहकारी कारखान्यांनी बिझनेसची भाषा बोलायला हवी. त्यासाठी व्यवस्थापनात बदल, तंत्रज्ञानाचा स्वीकार, बाजारपेठांचा शोध आणि खाजगी उद्योगांना शेजारी आणून त्यांच्याशी करार करत उपपदार्थ उद्योगात गेलं पाहिजे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर उद्योगाच्या प्रतिनिधींसमोर शेतकऱ्यांची बाजू घेत जोरदार युक्तिवाद केला. ते म्हणाले, साखर उद्योगानं आता आपली प्रतिमा सुधारायला हवी. काटामारी करणारे साखर कारखाने कोणते असा प्रश्न विचारून त्यावर राज्यभरातून मत आजमावल्यास सर्वच कारखान्यांच्या नावांसमोर बरोबरची फुली येईल. जागतिक पातळीवर उद्योग नेण्याची संधी आपल्याकडे आली आहे, त्यामुळे कामकाजात पारदर्शकता आणावी. शेतकऱ्यांच्या तोडणी आणि वाहतुकीच्या मुद्द्याच्या विरोधात दावे लावणाऱ्या साखर कारखान्यांनी आपापले दावे मागे घ्यायला हवेत. शेतकऱ्यांबाबत आपण कशासाठी अशी भूमिका घेतो आहोत याचा विचार करावा. पारदर्शकतेसाठी कार्यपद्धतीत बदल करायला हवा असंही गायकवाड यांनी म्हटलंय. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू. तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrovan.com ला अवश्य भेट द्या.